नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. टीव्ही 9 कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी राहणार. महायुतीकडून शिंदे फडणवीस भुजबळ सहभागी होणार, तर मवियाकडून आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील मोर्चा सांभाळणार. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी टीव्ही 9 मराठीवर महासंग्राम. टीव्ही 9 कॉन्क्लेव्हमध्ये सकाळी 11 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हंगामा. अजित पवारांचा दादाचा वादा आणि जाहिरातीवर शिंदेच्या मंत्र्यांचा आक्षेप. मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून दादांनी स्वतःचं नाव कसं दिलं? अजित पवारच कसे श्रेय घेऊ शकतात? मंत्री शंभूराज देसाई, केसरकर, दादा हुसे, दादांच्या मंत्र्यांवर आक्रमक. शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांची मध्यस्थी. यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही, फडणवीसांची सर्व मंत्र्यांना ग्वाही. सूत्रांची माहिती. देवाभाऊ, लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळणार. बारामतीमध्ये फडणवीसांच्या समर्थकांनी बॅनर लावले. बॅनरवर फक्त शिंदे आणि फडणवीसांचाच फोटो, अजितदादांचा फोटो गायब. जाहिरातीवरून माहितीमध्ये खटके उडण्याची शक्यता. मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी की मागितली की आरएसएसच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली? राहुल गांधींचा सवाल, तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका. पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी. महाराष्ट्रामधल्या खेडेगावातील रस्त्यांचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? राहुल गांधींचा सरकारला सवाल, तर अदानी आणि अंबानी या दोन लोकांनाच कंत्राट मिळत असल्याचा आरोप. राहुल गांधींनी प्रत्येक वेळेला सावरकरांचा अपमान केला, त्यांना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवण्याचा अधिकार नाही, रामदास कदमांची प्रतिक्रिया. महिलांची मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहिणी योजना आणली. 2000 तुमचा स्वाभिमान मोदींकडे गहाण ठेवता, मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल. विधानसभेमध्ये 60 जास्त जागा लढवण्याचा मानस. जागा वाटपामध्ये आम्हाला 60 अधिक जागा मिळतील. अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत. गडचिरोलीच्या आलापल्लीमध्ये आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा. शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजितदादा संवाद साधणार. उद्योगपती गौतम अदानींनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतली. 2 अदानींची शिंदे फडणवीसांशी चर्चा, भेटीचं कारण अस्पष्ट. मीनाताई ठाकरेंचा आज स्मृतिदिन. उद्धव ठाकरे दादरला स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार. सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये नाही. नवी प्रथा पाळायची की नाही हे सर्वांनी बसून ठरवलं पाहिजे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आली आहे. मला सीएम करा, सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय. मुख्यमंत्री शिंदेची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. भाजपाला दंगली घडवायची आहे, दंगली घडवण्याची जबाबदारी भाजपावाले पोरांवर टाकतात, बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांवर आरोप. वरळीमध्ये मनसेचा ठाकरे गटाला मोठा धक्का. अमित मटकर आणि हरीश जावळेकरांचा मनसेमध्ये प्रवेश. कोल्हापूर 6, सातारा 3, सोलापूर 3, पुण्यामधील 6 जागा हक्काच्या. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसला चांगले दिवस. जास्तीत जास्त जागा पक्षाकडे घ्या, नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी. पुणे शहरामधल्या 5 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीमध्ये नेत्यांकडे मागणी. हडपसर आणि पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी. दौंडची जागा आपल्याकडेच, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर विधानसभेसाठी तयारी झाली, विद्यमान आमदार राहुल कुल यांची प्रतिक्रिया. अजितदादांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी काँग्रेससोबत राहणार, आमदार हिरामण खोसकर यांचं वक्तव्य. विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली साकडकरांचं नाव चर्चेत, तर एकाच महिलेला किती पदं देणार? राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल. पदं पक्षानं दिली आहेत त्यामुळे यावर पक्ष निर्णय घेईल, रुपाली साकणकरांची प्रतिक्रिया. तर आरोप होत असतात, प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही, साकणकरांचा टोला. हर्षवर्धन पाटलांच्या जागेवर दत्तात्रय भरणेंचं स्वतःच्या उमेदवारीचे संकेत. तुमच्यासाठी विकास कामं भरपूर केली आहेत, आता मला आशीर्वाद द्या, भरणेंचं आवाहन. पुरंदर मतदारसंघावर विजय शिवतारेंचा दावा. पुरंदरमध्ये भाजपचा आमदार असल्यास विकास होईल, हे विधान बालिशपणाचं, विजय शिवतारेंचं विधान. जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश. गिरीश महाजन आणि फडणवीसांचा माझ्या पक्षप्रवेशाला विरोध, एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा. वरिष्ठांनी जर खडसेंचा पक्षप्रवेश केला तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? उगाच आमचं नाव घालून सोयीचं राजकारण करायचं, खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजनांची टीका. सुधीर मुनगंटीवारांचं सत्तेची गुर्मी, त्यांचा माज आधी लोकसभेमध्ये उतरवला, आता विधानसभेमध्ये उतरू. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांचं विधान. प्रतिभा धानोरकरांच्या वक्तव्याविरोधात भाजप महिला आघाडीचं जोडेमारो आंदोलन. धानोरकरांची टीका अशोभनीय असल्याची महिला आघाडीची टीका. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न. देशमुखांवर दाखल केलेल्या गुन्ह्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे हैवान. शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला, विनायक राऊतांची टीका.
नितेश राणेंकडून हिंदूंना वराह जयंती करण्याचं आवाहन, तर आपटेंवरून लक्ष विचलित करायला वराह पुढे केला, अमोल मिटकरींची टीका. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी. शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक. जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारची, सजयंत पाटलांचा सरकारवर निशाणा, तर जयदीप आपटेला आपटावंच लागेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा कायम, 26 सप्टेंबर पर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश, 10 दिवसांमध्ये सविस्तर तपास करण्याच्या कोर्टाच्या पोलिसांना सूचना. मुंबईच्या नायगावमध्ये बीडीडी चाळीमध्ये स्लॅब कोसळला, लहान मुलगा जखमी, संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली घटना. बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गोळीबाराची घटना, पैशाच्या देवाणघेवाणीवरून मित्रानेच मित्रावर गोळीबार केल्याची माहिती. मुंबईच्या वरळी परिसरामध्ये एका इमारतीला आग, कमला मिल परिसरामधल्या टाइम्स टॉवरमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल. गोरेगाव कांदिवली दरम्यान सुरू कामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 10 तासांचा ब्लॉक, 7 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. गणेशोत्सवानिमित्त रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, आरक्षित तिकिटांची दुप्पट ते तिप्पट दरानं विक्री, कोकणवासियांची दलालांकडून फसवणूक. गणेशोत्सवादरम्यान दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ, दोन्ही मार्गिकांवर 20 फेऱ्या वाढवल्या, तर सेवेच्या कालावधीमध्ये 30 मिनिटांची वाढ. गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बस सेवा, 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळेला अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी 2 वर्ष लागणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. अंधेरीमधल्या गोखले रेल्वे उड्डाण पुलाची दुसरी तुळई बसवण्याच्या कामाला सुरुवात, महाकाय तुळई रेल्वे भागावर 25 मीटर पर्यंत सरकवण्यात यश. बाप्पाच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी, 60 ते 70 रुपये मिळणाऱ्या झेंडूसाठी तब्बल 320 रुपये मोजावे लागतात. मुंबईचा फुलबाजार महागला, शेवंती, अष्टर, मोगरा, चाफा, जास्वंद या फुलांच्या किमतीतही दुपटीनं वाढ, गणेशोत्सवाच्या निमित्तानं फुलं खरेदीसाठी भाविकांची लगबग. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकामध्ये गर्दी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग, गणपतीसाठी भाविक निघाले सातारा कोल्हापूरला. मावळमधल्या कुंडमळा धबधब्यावर 2 जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले, एकाचा शोध लागला, तर श्रेया गावडे या मुलीचा शोध इंद्राणी नदीच्या पात्रामध्ये सुरू. पुणे पीएमआरडीए कडून मेट्रोला नोटीस, माण हिंजवडी ते वाकड दरम्यान रस्त्याची दुर्वस्था, 15 दिवसांमध्ये रस्ते दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याचे आदेश. लालबागच्या राजाची पहिली झलक समोर, मुंबईमध्ये गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण. अंबानींकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण, 16 कोटी रुपयांचा मुकुट, पाचू आणि निनादरत्नांचा 6 फुटी घेर. मुंबईच्या महाराजाच्या मनमोहक रूपाची पहिली झलक, मुंबईमध्ये सर्वत्र मंगलमय वातावरण. गणेशोत्सव येता, 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या DCP संदीप गेल यांची पुण्याचे ग्रामीण अधीक्षक म्हणून नेमणूक, तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक. मुंबईतल्या 7 रस्त्यांमध्ये बाळगोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन, फटाक्यांची आतषबाजी करत उत्साहाच्या वातावरणात गणरायाचं स्वागत. पेण तालुक्यामध्ये यावर्षी 34 लाख गणेश मूर्तींची निर्मिती, पेणमधून अमेरिका, कॅनडा, थायलंड, इंडोनेशिया, दुबईला 1.25 लाख मूर्ती रवाना. साताऱ्यामधल्या राजपथ मार्गावर मानाच्या मंडईचा राजा गणपतीची भव्य मिरवणूक, पारंपरिक ढोलताशाच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक. गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, गणपती स्पेशल गाड्या 4.5 तास उशिरानं रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खुळंबा. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी, गणपतीच्या स्वागतासाठी लाखो चाकरमानी कोकणात, गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325 हून अधिक फेऱ्या. आमदार प्रकाश सुर्वेंच्या वतीनं मागाठाणेमधून कोकणसाठी मोफत बस सोडण्यात आली, गणेशोत्सवाच्या निमित्तानं 2000 जणांना कोकणामध्ये जाण्यासाठी हिरवा झेंडा. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुर्ची पटेलांकडून 80 बसेसची सोय, पटेलांना जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, अमित साटम यांचं देवाकडे साकडं. नाशिकच्या सरदार चौक मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन, ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन. नंदुरबार जिल्ह्यामधल्या बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं गर्दी, गणपतीच्या सजावटीची वस्तू खरेदीसाठी बाजारामध्ये लगबग. कराडमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक, डॉल्बी बंदीचा निर्णय घेण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर यांचं आवाहन. मराठवाड्यामध्ये 55 TMC पाणी आणण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी, वैतरणा उल्हास खोऱ्याचं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणार, DPRसाठी 61.52 कोटी रुपये मंजूर, मंत्रिमंडळाचा निर्णय.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी 93.49% तर धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना धरणामधून विसर्ग आणखी वाढवला. 6 वक्र दरवाजे 5 फूट 6 इंच उचलून 50,442 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. नाफेडच्या विक्रीमुळे कांदा दरामध्ये घसरण. एनसीसीएफनं खरेदी केलेल्या कांद्याची 35 रुपये किलो दरानं विक्री, तर नाशिकमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 250 ते 400 रुपयांनी पडले. जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. दूध उत्पादकांना 70 पैसे बोनस देण्याची अध्यक्ष मंगेश चव्हाण यांची घोषणा. जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक गुलाबराव पाटलांची वार्षिक सर्वसाधारण सभेकडे पाठ. गुलाबराव पाटलांनी दूध संघाच्या कारभारावर व्यक्त केली होती नाराजी. जळगावच्या गंधे सभागृहामध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान. कन्नड तालुक्यामधल्या सीतानाईक तांडा इथल्या जिल्हा परिषद शाळेला उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव. नंदुरबारच्या आदिवासी भागामधल्या वाघाळे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळणार. कमिन्स कंपनी आणि अफाम यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून लॅबची निर्मिती. ठाणे शहरामध्ये मागील 2 दिवसांपासून वाहतूक कोंडी. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची विचारांनी भेट घेतली. वाहतूक कोंडीची समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास. कोंडीची समस्या घेऊन जस्टिस फॉर घोडबंदर रोड संस्थेमधील कोअर कमिटी शिंदेच्या निवासस्थानी. कांदिवलीमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं स्थानिक नागरिक त्रस्त. थोड्याशा पावसानंही पाणी साचत असल्यामुळे नागरिक संतापले. धुळ्याच्या शिरपूरमध्ये टोल वसुलीच्या निषेधार्थ अनोखा आंदोलन. मुंबई गोवा मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये आंघोळ करत शिरपूर फर्स्ट संघटनेकडून निषेध. धुळे महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात. कचरा डेपो हटवण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पालिका 3.80 कोटी निधी खर्च करणार. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये आठवड्याभरापासून चड्डी बनियन गँगची दहशत. पोलीस अलर्टवर. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नाकाबंदी. धुळ्याच्या साक्रीमधल्या युनियन बँकेमध्ये भरणा करायला आलेल्या वृद्धाच्या पिशवीमधून 5 लाखांची रोकड चोरी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घटना कैद. मुंबईच्या बोरिवलीमधून पॉक्सो गुन्ह्यामधील फरार आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपीवर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप. धुळ्याच्या सोनगीरमध्ये 11 लाखांच्या गुटख्यासह 26 लाखांचा मुद्देमाल जप्त. सोनगीर पोलिसांची कारवाई. वाहन चालकाला अटक. धुळे शहरामधून दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्थानिक गुन्हे शाखेनं चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या. अमरावतीमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना स्टेजला आग. मनसेच्या दहीहंडी कार्यक्रमात गौतमीचा डान्स सुरू असताना अचानक लागली आग. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या वाकतमध्ये मुख्याध्यापकाकडून शाळेतील धान्याची हेराफेरी. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस. मुख्याध्यापकावर किशोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठाराचा हंगाम सुरू. पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार. यावेळेला 150 रुपये प्रवेश शुल्क. नागपुरात गणेशोत्सव शांततेमध्ये पार पडावा आणि नागरिकांनी त्याचा आनंद घ्यावा यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न. प्रत्येक झोनमध्ये पोलिसांकडून नागरिक समन्वय बैठका. नवी दिल्लीमध्ये झालेल्या तासाभराच्या पावसानंतर भारत मंडपमला आग गळती. इंटरनॅशनल सोलर फेस्टिवल दरम्यान साचलं पाणी. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. पंतप्रधान मोदींसह अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश. हरियाणामध्ये भाजपची 90 विधानसभा जागांपैकी 67 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर. 17 आमदार आणि 8 मंत्र्यांना पुन्हा तिकीट. पहिल्या यादीमध्ये 8 महिलांना उमेदवारी. देशामधल्या 14 श्रीमंत महिलेचं भाजपविरोधात बंड. तिकीट कापल्यावर सावित्री जिंदाल यांची अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा. जेजेपी एएसपीकडून हरियाणामधील 19 उमेदवारांची यादी जाहीर. दुष्यंत चौटाला उचानामधून निवडणूक लढवणार. कर्नाटक सरकारकडून एसबीआय पीएनबीवर बॉयकॉटचा निर्णय मागे. दोन्ही बँकांकडून 22 कोटी रुपये 1 वर्षाच्या व्याजासह सरकारला परत. बँकांवर सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होता. सरकारकडून 23व्या विधी आयोगाच्या स्थापनेची घोषणा. विधी आयोगाकडून कालबाह्य कायद्यांचंही पुनरावलोकन होणार. कॅनडामधल्या खलिस्तान समर्थक पक्षानं ट्रुडोंची साथ सोडली. 2.5 वर्ष दोघांची युती होती. 1 वर्षामध्ये सरकार पडण्याची शक्यता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युद्धामध्ये तोडगा काढण्याबाबत युक्रेनशी बोलण्यास तयार. भारत चीन मध्यस्थी करू शकतात. रॉयटर्स वृत्तसंस्थेची माहिती. 2.5 वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू.
अमेरिकन शाळेमध्ये गोळीबाराची घटना, 4 जणांचा मृत्यू तर 9 अधिक जण जखमी. पोलिसांकडून एकाला अटक, नागरिकांमध्ये दहशत. टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये मंगोलिया 10 धावांवर ऑल आउट, सर्वात कमी संयुक्त स्कोर. सिंगापूरनं 5 चेंडूतच सामना जिंकला. हर्ष भारद्वाजनं 6 विकेट घेतल्या.